शहरातील चितोळ रोडवरील खासगी वाहक चालक दीपक दाभाडे यांच्या खुनाची उकल करण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी वेळीच समय सुचकतेने आरोपींची माहिती काढत त्यांचा मोगावा घेत राजस्थान पोलिसांच्या मदतीने चौघांना बेड्या ठोकल्या. त्यांना काल धुळ्यात आणण्यात आले. या चौघा आरोपींकडून दोन खुनाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चितोळ रोडवरील कैलास नगरातील दीपक विष्णू दाभाडे वय 42 हे दिनांक 28 ऑगस्ट रोजी धुळ्याहून खंडवा येथे वर्दी घेऊन गेले होते. तेव्हा वाहनात बसविलेल्या चौघा प्रवाशांनीच त्यांची मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील शिकारपूर हत्तीत हत्या केली. तसेच वाहन व इतर साहित्य असा एकूण 8,18,000 मुद्देमाल जबरीने घेऊन गेले. या प्रकरणी मयतांची पत्नी विनीता दाभाडे यांच्या फिर्यादीवरून जगतार सिंग राहणार महता पंजाब, ओम प्रकाश महावीर प्रसाद राहणार गागियासार बिसाऊ राजस्थान, आशिष ओम प्रकाश यादव राहणार धारमोली सिद्धार्थ नगर सुलतानपूर व सूर्यप्रकाश जयप्रकाश पांडे राहणार कुदेवभर देवपरे जिल्हा सुलतानपूर उत्तर प्रदेश या चौघा प्रवाशांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान धुळे शहर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपींनी चोरून नेलेल्या कारची टोल नाक्याकडून माहिती घेतली. ते वाहन राजस्थान राज्यातील चोरू जिल्ह्यातील सरदार शहर पोलिसांच्या मदतीने पकडले. तसेच फरार झालेल्या चौघा आरोपींनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडून पिस्टल व घातक शस्त्र हस्तगत करण्यात आले. त्यांच्यावर राजस्थानातील सरदार शहर पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे आरोपी राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील सुभाषनगर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातही निष्पन्न झाले. त्यामुळे तेथील पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले होते. तेथून त्यांना काल धुळ्यात आणण्यात आले. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जबरीने चोरून नेला होता. या तपासामध्ये धुळे शहर पोलीस स्टेशनला आपण बरानपूर पोलिसांकडून माहिती आल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. आणि जवळपास गाडी मध्य प्रदेशातून पळून गेल्यानंतर 1,000 किलोमीटर वेगवेगळ्या भागात ती गाडी गेलेली होती. आणि शेवटी आपल्याला समजलेलं होतं की चुरू जिल्ह्यामध्ये ही गाडी आहे. तर धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तिथल्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट केला. त्यावेळेस सरदार शहर पोलीस स्टेशनला हे आरोपी पकडण्यात आले. ज्यावेळेस आरोपी पकडण्यात आले त्यावेळेस त्यांच्याकडे बेकायदेशीर हत्यार देखील मिळून आलं. त्या संदर्भात आर्म्स ॲक्टखाली सरदार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सरदार शहर पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये हे आरोपी असताना आपला गुन्हा केलेला होता. आपण सगळी माहिती तिथल्या पोलिसांना पुरवलेली होती. आपला खुनाचा गुन्हा तर उघडकीस आलाच. त्यासोबत अजून राजस्थानमध्ये एक भिलवाडा जिल्ह्यात सुभाषनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 473/22 हा देखील दुसरा खुनाचा गुन्हा ह्या आरोपींकडून उघडकीस आलेला आहे. हे आरोपी तिथं पकडल्यानंतर आपला खुनाचा गुन्हा, भिलवाडा जिल्ह्यातला खुनाचा गुन्हा आणि ज्यावेळेस सरदार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडले त्यावेळेस भारतीय हत्यार कायद्याखालील गुन्हा असे 3 गुन्हे हे आरोपींवर दाखल आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस फिर्याद दाखल झाली होती त्यावेळेस प्राथमिक माहितीवरून 2 जणांचे नाव आपल्याकडे निष्पन्न होते. त्याच्यामध्ये जगतार जागीर सिंग हा पंजाबमधला आहे, सूर्यप्रकाश जयप्रकाश पांडे हा उत्तर प्रदेशातला आहे आणि इतर 2 होते. त्या इतर 2ची देखील नावं निष्पन्न झाली. त्याच्यात तिसरा ओम प्रकाश महावीर प्रसाद मेहरिया हा राजस्थान राज्यातला आहे आणि आशिष ओम प्रकाश यादव हा उत्तर प्रदेश राज्यातला आहे. आता ह्या आरोपींना ह्या धुळे शहर पोलीस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यात ट्रान्सफर करून घेतलेला आहे. तपासात आता संपूर्ण पुरावे गोळा केले जातील आणि त्याच्यावर चार्जशीट केलं जाईल. आता 2 गुन्ह्यांची माहिती आपल्याला आहेच आपल्या समोर की इतर राज्यांमध्ये दाखल आहेत, पण आणखी काही गुन्हे यांच्यावर आहेत का, पूर्वीचा काही इतिहास आहे का, त्याबाबत धुळे शहर पोलीस माहिती घेत आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. कामगिरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा बरानपूरमध्ये गुन्हा दाखल होत होता, परंतु गंभीर असा गुन्हा होता आणि मैताचे नातेवाईक सगळे आपल्याकडे आले होते आणि त्यांनी विनंती केली होती की धुळे शहरात हा गुन्हा दाखल करावा. त्यानुसार हा धुळे शहरात गुन्हा आपण दाखल केलेला होता आणि आपल्याला खात्री होती की आपण कुठल्याही परिस्थितीत हे आरोपी पकडून आणू. तर आपली योगायोगाने सरदार शहर पोलिसांच्या मदतीने लवकर हे आरोपी पकडले गेले आणि आज त्या आरोपींना आपण ट्रान्सफर करून आणलेला आहे. ही सगळी कामगिरी धुळे शहरचे आपले सीटी आमचे प्रशांत बच्चे ॲडिशनल SP, DYSP ईश्वर कातकाळे, धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख.